नमस्कार, मी कालिदास विठ्ठल शेंडगे भोगाव ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीसाठी आपल्या समोर येत आहे। या धावपळीमध्ये मला सर्वांसमोर मोकळेपणाने बोलता येणार नाही, त्यामुळे या व्हिडिओद्वारे मी आपल्यासमोर येत आहे। भोगाव गावात खास करून आपल्या वॉर्डमध्ये सर्व सुखसोयी चांगल्या दर्जाचे नियोजनाचे काम व्हावे यासाठी मी याआधी सुद्धा तुमच्या सल्ल्यानुसार व तुमच्या मार्गदर्शनानुसार ती कामे पूर्ण होण्यासाठी मी नेहमी पुढाकार घेतलेला आहे। यामध्ये माझी काम करण्याची मर्यादा मला जाणवते की मी जरा अजून हे काम पूर्ण ताकदीने करण्यासाठी मला ग्रामपंचायतीचा भाग होणं आवश्यक आहे। मी ही निवडणूक माझ्या नावापुढे ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच अशी पदवी लावण्यासाठी अजिबात करत नाही आहे। मला या सगळ्यांमध्ये फक्त माझ्या मर्यादा वाढवायच्या आहेत। आज प्रतिनिधी निवडून देण्याबरोबर फक्त आश्वासनांचा पाऊस पाडून लोक निवडणूक झाल्यावर त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतात। मी तुम्हाला आश्वासन देणार नाही, कारण मी सुद्धा तुमच्या शेजारी तुमच्या बिल्डिंगमध्ये तुमच्या परिसरात राहत असल्याने मला तुमच्या गरजेच्या गोष्टींची जाणीव आहे। इतर निवडणुकांप्रमाणे यावेळी सुद्धा आश्वासन आणि प्रलोभनांचा पूर येईल। फक्त तुम्हीच तुमच्यासाठी, तुमच्या विचारांनी भागाच्या विकासासाठी कोण योग्य उमेदवार काम करेल याची निवड तुम्ही खूप चांगल्या प्रकारे करू शकता आणि ती निवड तुम्ही कराल अशी मी आशा बाळगतो। आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। कालिदास विठ्ठल शेडगे यांनाच त्यांच्या नारळ या चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड बहुमतानं विजयी करा।